मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शोध मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठीत टायपिंग करायला खूपच वेळ लागतो, तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो। तर मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप पुढे माहिती दिलेली आहे, तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो। जर मित्रांनो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब व जवळील बेल आयकॉन दाबून ऑन नोटिफिकेशन चालू करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल। तुम्हाला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघायचा आहे, कारण मी व्हिडिओमध्ये सुटसुटीतपणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मराठीत फास्ट टायपिंग करण्यासाठी कसं करायचं। तर मित्रांनो, एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, ती तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल। मित्रांनो, हे मराठीत फास्ट टायपिंग करण्यासाठी तुम्हाला इंग्रजी येणे आवश्यक आहे, थोडीफार जशी आपण चॅटिंग करतो तशी। तर मी ते प्ले स्टोअर उघडतो, मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ती इन्स्टॉल करायचं आहे। तर प्ले स्टोअर उघडल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे मराठी कीबोर्ड। तुम्ही ते खाली पाहू शकता, मी अगोदर सर्च केलेलं आहे, त्यामध्ये आलेलं आहे। तर मित्रांनो, मराठी कीबोर्डला तुम्हाला सर्च मारायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल इथे मराठी कीबोर्ड खाली सेकंड नंबरचं, तर त्यावरती करायचं आहे तुम्हाला क्लिक। ते मी इन्स्टॉल केलेलं आहे, खाली पाहू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला इथून इन्स्टॉल करायचं आहे ते ॲप्लिकेशन, व ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते आता इथून ओपन करायचं आहे। तर मी इथून ते ॲप्लिकेशन ओपन करतो। तर मित्रांनो, ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल मित्रांनो। तर तुम्हाला इथे सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे काही सेटिंग करू शकता, तुम्हाला जेवढ्या माहीत आहेत तेवढ्या। तर मी इथे थीम्सवरती क्लिक करून दाखवतो थीम्स कशा प्रकारचे आहेत। मित्रांनो, चांगल्या प्रकारचे ॲपमध्ये थीम्स आहेत, हे मराठी ॲप आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथे मला ब्लॅक कलरची आवडली तर मी ब्लॅक कलरची सिलेक्ट केलेली आहे, तुम्ही ते बघू शकता कशा पद्धतीने आहे। मित्रांनो, तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन मिळते शो बॉर्डर्स, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो, बॉर्डर्स लागू करायचे आहेत। तुम्ही बघू शकता ही बंद केल्यानंतर असे दिसते, तू इनेबल केल्यानंतर कशा पद्धतीने दिसते, तर तुम्ही हे बघा इथे मी इनेबल केले। तर मित्रांनो, हे असे केल्यानंतर तुम्हाला टायपिंग करण्यासाठी वेळ लागणार नाही। तर बॅक यायचं आहे मित्रांनो तुम्हाला परत, व तुम्हाला एक सेटिंग करायचं आहे मित्रांनो। तर तुम्हाला जायचं आहे तुमच्या मोबाईलच्या सेटिंग या ॲप्लिकेशन किंवा त्या सेटिंगवरती। तर तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला त्यावरती सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे कीबोर्ड। तर मित्रांनो, मी इथे कीबोर्ड सर्च करतो, तर इथे बघू शकता वरती कीबोर्ड आलेलं आहे। कीबोर्ड सर्च केल्यानंतर सर्च करायचं आहे, नंतर तुम्हाला एक नंबरला जे फंक्शन मिळतं ते म्हणजे एक ऑप्शन मिळतं त्यावर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला ते करंट कीबोर्ड नावाचं ऑप्शन मिळेल, त्यावरती करायचं आहे क्लिक, व तुम्हाला खाली दिसेल मराठी कीबोर्ड। तर मी इथे इनेबल करून ते लागू केलेलं आहे। तर मी आता तुम्हाला कशा पद्धतीने चॅटिंग मराठीत केली जाते ते सांगतो। तुम्हाला खोलायचं आहे व्हॉट्सॲप, म्हणजे तुम्ही जे चॅटिंग करता त्या पद्धतीने। तर मी ते तुम्हाला मॅसेज टाकून दाखवतो। तर मित्रांनो, मी ते टाईप करतो काय चाललंय। तर तुम्हाला खाली जे अ दिसते मित्रांनो, खाली हिरं ग्रीन करायचं आहे मराठीत इंग्लिशमधून मराठीत टायपिंग करण्यासाठी। तर ते ग्रीन केल्यानंतर तुम्ही मराठीतून टायपिंग करायला तुम्हाला वेळ लागणार नाही। मित्रांनो, मी तुम्हाला इथं दाखवतो आहे कशा पद्धतीने टायपिंग केलं जातं। जसं तुम्हाला इंग्लिशमध्ये टायपिंग करायचं आहे तसं ते ट्रान्सलेट होत आहे मित्रांनो मराठीमध्ये, खूप सोपं आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।